स्वागत आणि एक मोठी बातमी येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातल्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. भाजपा आमदारांची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना केल्या जाणार आहेत. त्याचसोबत महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करण्याचं देखील बावनकुळेंनी सांगितलंय. त्यासोबत प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींना आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, शपथविधीच्या दृष्टीनं भाजपच्या आता राज्यातल्या सर्वच नेत्यांना काय सूचना दिल्या जात आहेत कोणाकडून? शपथविधी संदर्भात भाजपामध्ये आपल्याला वेगवान घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या आमदारांसोबत VC द्वारे संवाद साधलेला आहे. या संवादामध्ये भाजपाच्या गटनेत्यांची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये भाजपाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल. मात्र 5 तारखेला जो शपथविधी होईल त्या शपथविधीसाठी महाराष्ट्रभरातून भाजपाचे सर्व आमदार उपस्थित राहतील. हे आमदार उपस्थित राहत असताना त्यांच्यासोबत काही महत्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. सुरक्षेच्या कारणास्तव जे पदाधिकाऱ्यांना पासेस दिले जातील, आमदारांना पासेस दिले जातील, त्यांनीच मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये पोहोचावं. उर्वरित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत जल्लोष साजरा करावा. कारण की महायुतीला आताचा शपथविधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष करायचे आदेश स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या आमदारांना VC द्वारे दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातल्या नेत्यांशी आपला संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता शपथविधी संदर्भात भाजपच्या गोटामध्ये आपल्याला वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात. आझाद मैदानाला हा शपथविधी सोहळा पार पडेल, मात्र त्यामागची सर्व जी मोठी तयारी आहे ती तयारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करताना पाहायला मिळतात. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.